नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत. आपल्या भागातील महत्त्वाच्या घडामोडींचा जलद आढावा घेऊयात संवाद सुपरफास्ट. आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. जगाला अनेक मौलिक विचार देणाऱ्या महात्मा गांधींची यंदा 150वी जयंती. देशभरात आज त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तत्कालीन त्यांचे विचार आजही आपल्या जगण्याला दिशा देणारे असेच आहेत. आज देशभरात स्वच्छता उपक्रमासह अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सोबतच देशाचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांचीही आज जयंती. मृदू स्वभाव आणि कुशल नेतृत्व असलेल्या शास्त्रींना आज देशभरात श्रद्धांजली वाहण्यात आली. जामखेड शहरातील कर्जत रोड परिसरात एका तरुणाने आत्महत्या केली आहे. योगेश अशोक घायतडक असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. या तरुणाने लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही बाब 30 तारखेला दुपारी 4:30 उघडकीस आली. आत्महत्येचं कारण अजून स्पष्ट झालं नसून यामागच्या कारणांचा जामखेड पोलीस शोध घेत आहेत. गोवंशाची तस्करी करणाऱ्या विना नंबरच्या ट्रकला यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मुडाणा इथून ताब्यात घेण्यात आले. या विना नंबरच्या ट्रकने 30 तारखेच्या रात्री एका पिकअपला जोराची धडक दिली. या अपघातानंतर ट्रकचे चालक आणि क्लीनर दोघेही पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळी येत ट्रक ताब्यात घेतल्यावर त्यामध्ये जनावर मृत आढळून आले. अतिशय क्रूरपणे सर्व जनावरांचं पाय बांधून आणि मान वाकून घट्ट बांधून आणल्याचं आढळून आलं. याबाबत आता पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. काल शिरूर तालुक्यात दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसलाय. गेल्या अनेक दिवसांपासून वाढत्या उष्णतेमुळे हा परतीचा पाऊस मुसळधार झाला. या पावसामुळे शिरूर शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या. मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. गेल्या दिवसात उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसानं मात्र काहीसा थंड दिलासा मिळालाय. रेल्वे मार्गावरील सिग्नलची वायर कापून चोरी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे सातारा मार्गावर कटरच्या सहाय्याने सिग्नल वायर कापून रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत दोष निर्माण करून चोरी करण्याच्या घटनात वाढ झाली होती. याबाबत सखोल अभ्यास करत चोरी करणाऱ्या तिघांना रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकानं अटक केली आहे. रोहित गणेश राळेभात, बाबू मोहन कसबे, विनोद सखाराम जाधव अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. या आरोपींकडून गेल्या 3 ते 4 महिन्यात राज्यभरात चोरी केल्याच्या 36 घटना उघड झाल्यात. सरकारने अनेक मागण्यांवर सकारात्मक पावलं टाकली आहेत. काही मागण्या मान्यही झाल्यात असं सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन स्थगित करत आहोत अशी माहिती दिली आहे. जनलोकपाल बिल आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अण्णा आजपासून म्हणजेच गांधी जयंतीपासून दिल्लीला उपोषणाला बसणार होते. मात्र राज्यमंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांचं मनपरिवर्तन करत आश्वासन दिल्यानं अण्णांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच जर राहिलेल्या मागण्या मान्य न झाल्यास गांधी पुण्यतिथीपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिलाय. मुलीच होत असल्याच्या कारणातून विवाहितेचा छळ करून तिच्या 1.5 वर्षाच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित विवाहितेनं तोफखाना पोलिसात तक्रार दाखल केली असून त्यानुसार पती अशफाक सिकंदर पठाण याच्यासह सासू सासरे यांच्याविरुद्ध छळ, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलीच होत असल्यानं गेल्या अनेक दिवसांपासून पीडित महिलेचा छळ सुरू होता. त्यातच 1.5 वर्षाच्या मुलीला पाण्याच्या टाकीत टाकून मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. सांडपाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करताना मातीचा ढिगारा कोसळून 2 मजूर ढिगाऱ्यात अडकल्याची घटना घडली आहे. पुण्यातील एरंडवणे येथील गणेशनगर ऑटो वसाहतीत काल सायंकाळी 7:00 ही घटना घडली. मात्र अग्निशमन दलानं तातडीनं बचाव कार्य सुरू केल्यानं दोन्ही कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. काम करताना अचानक मातीचा ढिगारा अंगावर पडल्यानं 15 फूट खोल 2 मजूर अडकले होते. श्री क्षेत्र माहूर मधील रेणुका माता मंदिराच्या बाहेर असलेल्या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. प्लास्टिकचा वापर होत असल्यानं माहूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विद्या कदम यांनी ही कारवाई केली. प्लास्टिक बंदीचं उल्लंघन करणाऱ्या 9 व्यापाऱ्यांना प्रत्येकी 5,000 दंड करण्यात आलाय. श्री रेणुका देवी संस्थान मधील व्यापाऱ्यांना दंड ठोठावण्याची ही दुसरी घटना आहे. बारामती मोरगाव रस्त्यावर काल रात्री भरधाव वाहनांनी बैलगाडीला जोरदार धडक दिल्यानं 2 बैल ठार झाले. तर या अपघातात बैलगाडी चालक गंभीर जखमी झालाय. सध्या बारामतीच्या जिरायती भागात ज्वारीच्या पेरण्या सुरू आहेत. काल ही बैलगाडी पेरणीची कामं उरकून बारामतीकडे येत असताना हा अपघात झालाय. बैलगाडीला भरधाव वाहनानं धडक दिल्यानं ही बैलगाडी रस्त्याच्या शेजारी असलेल्या खड्ड्यात पडल्यानं 2ही बैल दगावलेत. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपलं चैनल.